भंडारा जिले के तुमसर शहर में पूर्व नगराध्यक्ष प्रदीप पटोड़े इन्होंने पत्रकार परिषद का आयोजन किया, जहाँ जिलाध्यक्ष प्रकाश बालपुते और पूर्व पालक मंत्री डॉक्टर परिणय फुके उपस्थित थे। इन्होंने जिले में नारी शक्ति अभियान और गांव जोड़ो अभियान के बारे में बताया। 4 तारखेपासून 11 तारखेपर्यंत म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये एक अभियान चालवण्यात आलेलं आहे। त्या अभियानाचं नाव आहे गाव चलो अभियान। या गाव चलो अभियानमध्ये प्रत्येक बूथवर जिल्ह्यातील सिनियर एक कार्यकर्ता, वरिष्ठ कार्यकर्ता त्या बूथवर जाईल आणि बूथवर गेल्यानंतर तो तिथल्या बूथची रचना झालेली आहे का, म्हणजे संघटनात्मक आणि राजकीय कार्य करेल, जेणेकरून बूथ आता इलेक्शनसाठी आपण तयार आहोत का आणि त्याच्यानंतर राजकीय आपल्याला प्रत्येक बूथवर 51% मतदान कसे मिळेल याविषयीचं सगळं गावात जाऊन बूथवर जाऊन त्याचं सगळं अनालिसिस करणार आहे। एक दुसरं एक अभियान आहे नारी शक्ती वंदन अभियान। या अभियानाअंतर्गत आपल्या बचत गटाच्या महिलांना आम्ही पूर्ण जिल्ह्याच्या संपर्क करणार आहोत। तर प्रत्येक CRPला इकडे 10 ते 15 बूथ असतात आणि प्रत्येक तालुक्यामध्ये 30 ते 35 हजार या बचत गटाच्या महिला आहेत। या बचत गटाच्या महिलांना येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आम्ही संपर्क साधणार आणि प्रत्येक तालुक्यामध्ये 5 हजार महिलांचा एक मेळावा आम्ही घेणार आहोत आणि शासनाच्या ज्या काही महिलांसाठी योजना आहेत त्यांच्या उत्थानाची याची माहिती देणार आहोत। धन्यवाद। NBC News के लिए तुमसर से सुरेंद्र चिंधालोरी की रिपोर्ट।